ब्रेकनंतर न्यूज एटीन लोकमतच्या खास वृत्त मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यामध्ये बटाटा पिकाचा आगार असलेल्या आंबेगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं मोठं नुकसान केलंय सोमवारपासून शेत या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या आर्थिक मदत मिळायला सुरुवात होणार आहे मात्र या सगळ्यानंतर शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत मागितली होती सरकार आता मदत सोमवार सोमवारपासून देणार आहे पण यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी काय सांगाल तुम्ही दहा हजार ही मदत योग्य आहे का सध्याच्या दृष्टीने तरी ती योग्य नाही पण राज्य सरकारच्या अडचणी पाहता ती योग्य म्हणावं लागेल सातगाव पटार भागामध्ये अतिवृष्टीने बटाटा पूर्णपणे सडला करोनाच्या काळामध्ये मजुरीचा प्रश्नसुद्धा हा गंभीर होता स्थानिक मजूर उपलब्ध होत नव्हते सातगाव पटार भागामध्ये जे अनेक शेतकरी दुसऱ्या तालुक्यातून मजूर आणत असतात करोनाच्या काळामध्ये सुद्धा हे मजूर उपलब्ध नव्हते अक्षरशः बटाट्याचे झाड लाकडाची खुटी करून बटाटे काढावं लागले होते आणि मजुरीवर सुद्धा प्रचंड खर्च वाढलेला आहे आणि शेतकरीला ही मदत थोडी वाढीव मिळाली असती तर अजून चांगलं झालं असतं समाधानी न नाही आहात तुम्ही तुम्ही कसं सांगाल दहा हजार योग्य आहे काजुन्यात भ भर टाकायला पाहिजे सरकारने मी एक नाट्यकलाकार आहे तिथं जे दोन रुपये भेटत होते ते, ते सुद्धा बंद झाले आणि शेतामध्ये काय मिळेल तसं तसं काय आता मी जास्त पुढचं काय सांगू शकत नाही नाही हे जे नुकसान झाले आणि त्या नुकसानासाठी सरकारने जे दहा हजार सोमवारपासून द्यायचं जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी नाहोत कारण आमचा एकरी खर्च जवळजवळ पासष्ट ते सत्तर हजार आहे आणि हेक्टरी जवळजवळ लाख दीड लाखाच्या पुढे आमचा खर्च जातोय आणि ते आम्हाला दहा हजार प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर टाकले त्याच्यात आमचं कसं भागेल आमची दिवाळी कशी गोड होईल तुम्हीच सांगा बाबा किती वर्षापासून बटाटे शेती करताय आणि नुकसान असं झालं का यापूर्वी कधी मी चाळीस वर्षापासून शेती करतो पण असं लुककान कधीही झालं नाही आता हे लुस्कान झालं नाही पण आता हे मागणार काय काही किती कुडकुड सरकार पडणार आहे आपल्याला म्हणून आपल्याला ही दहा हजार मिळतात याच्यात आम्ही समाधानी नाही परंतु हे समाधान मानावंच लागेल हे जे दहा हजार गाव सरकारने दिलेले आहे त्यामध्ये शेतकऱ्याला दिवाळी कशी का महिना मीठ भाकरीवरती काढता येईल परंतु हुंडे व्यावसायिकांचा यामध्ये कुठल्याही प्रकारचं यापासून फायदा होणार नाही आहे व्हिडिओ जर्निस्ट स्मिता शिंदेचा रायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत सातगाव पठार पुणे आपण बघितलं शेतकरी म्हणतायत आमचं नुकसान भरून निघणार नाही तर काही शेतकरी म्हणत आहेत सरकारची अवस्था बघितली तर काहीचं बरंच आहे असंही सुद्धा काही लोकांचं म्हणणं असल्याचं पाहायला मिळतंय तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सरकारने दिलेली दहा हजार रुपयांची मदत ही तोकडी असून त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार तर नाहीच आहे पण शेत सुद्धा व्यवस्थित होणार नाही अशी प्रतिक्रिया बीडमधल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे बघूयात ते काय म्हणतात काय सांगाल खरच शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे आणि ही मदत कशी आहे या ठिकाणी नुकसान हेक्टरी जर एकरी जर विषय काढला बी खत बियाणे याचा जर सगळा हिशोब केला तर दहा हजार ही मदत एकरी सुद्धा म्हणजे अडचण एकरी सुद्धा उपयोगी येत नाही शेतकऱ्याला मदत कुठलंही सरकार आलं तर शेतकऱ्याला कधीच त्यांची अपेक्षा किंवा नुकसान भरपाई एवढी मदत कधीच दिली जात नाही जी मदत द्यायची ती कधीही वेळ येत वे 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 नाही खरंच दिवाळीच्या अगोदर मिळणार आहे का शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे मुळात ही जी मदत आहे शेतकऱ्याला जी जाहीर केलेली दहा हजार रुपयाची मदत आहे ही मदत नसून भीक आहे शेतकऱ्यासाठी मुळात शेतकऱ्याचं लाखो रुपयाचे नुकसान झाले आणि शेतकऱ्याला सरकार भीक देत आहे दहा हजार रुपयाची आणि ती सुद्धा दिवाळीच्या अगोदर मिळणं हे सुद्धा आक्षेपा वाटते म्हणजे ती सुद्धा मिळत मिळत असं दिसत नाही मग शेतकऱ्याला तुम्ही मदत देता का भेक देता हा सुद्धा माझा सरकारला ठिकाणी प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेऊ आणि कर्जमाफी देऊ आणखीन हजारो शेतकरी या कर्जमाफी पासून वंचित आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की ही जे काय राहिलेले शेतकरी त्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी आणि ही जी काही मदत सरकारनं जाहीर केली आहे ती ताबडतोब शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी म्हणजे ह्या दोन तीन दिवसामध्ये खात्यावर पाडावी आणि शेत शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी तुमचे पिकं गेलेले आहेत आणि त्या पिकामुळं आता येणारी दिवाळी कशी साजरी करताय पिकाचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनच खराब सोयाबीन झाल्यामुळे व्यापारी आणि मार्केटला भाव नाही आणि कापूस ही कापुछी, हेक्टरी कापूस सात आठ क्विंटल होतो तिथं एक क्विंटल पण झालेलं नाही आणि शेतकरी हेक्टरी हे खर्च होतो पंधरा ते वीस हजार रुपये आणि सरकार द्यायला दहा हजार रुपये तिथून नंतर आम्हाला जी दहा हजार रुपयामध्ये आमची दिवाळी नाही काहीच साजरं होऊ शकणार नाही ना प्राण नीट करायला एक करी किती खर्च येतो आणि आता बीबी येण्याचं काय केलं तुम्ही आता रब्बीच्या पावसाच्या परतीच्या पावसामुळे एक एकर एक रान नीट करायला कमीत कमी चार हजार रुपये खर्च येतो आणि त्याच्या बी बी एन चार हजार रुपये लागते खत तर वेगळंच आणि शासन म्हणतं एकरी एक दहा हजार रुपये हेक्टरी दहा हजार रुपये एकरला तेवढा खर्च येतो दहा हजारात एक एकर एक एक सुद्धा होत नाही तुमच्या शेतामधलं काय नुकसान झालेलं असतं आता कशा पद्धतीनं तुम्ही ही दिवाळी साजरी करणार आहे अहो दिवाळी साजरी करायची वेळच येत नाही दिवाळीला शेतकरीच शेतात जातो ज्याचं नुकसान झाले ते कष्टच करण्यात बेजार आहे शेतकरी त्यामुळे बघा जाधव सोबत सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड आपण बघितलं बीड बीडमधले शेतकरी न्यूज एटीन लोकमतशी बोलत होते शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारने प्रयत्न केला मात्र या सगळ्यामध्ये राज्यभरातल्या शेतकऱ्यांचे आपण संवाद साधतोय न्यूज एटीन लोकमतचे सगळे प्रतिनिधी बांधावर शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहेत राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे सरकारनं मदत दिली आहे चांगलं झालं मात्र ही मदत तोकडी आहे यामध्ये नुकसान झालेलं भरून निघणार नाही आहे त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अजूनही जाणून घेत राहणार आहोत तुर्तास या खास वृत्तमालिकेमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा बघतो न्यूज एटीन लोकमत